युनियन बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं आता छापेमारी सुरू केली आणि मुंबईतल्या अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळते आहे. दीपेश त्रिपाठी आपल्याला अधिक माहिती देतील. दीपेश, हा घोटाळा काय आहे आणि कुठे कुठे छापे टाकलेत ईडीनं? आनंद, खातेधारकांच्या पैशाचा गैरवापर झाल्याचा आरोप लावत मोठ्या प्रमाणात या युनियन बँक प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाली होती, ज्याचा तपास आता ईडी करत आहे. आणि याच प्रकरणामध्ये आता मुंबईच्या विविध ठिकाणी ईडीची छापेमारी सध्या सुरू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बँक काही कंपन्या आहेत ज्या कंपन्यांमध्ये महाविकास आघाडीतील नेते यांच्या निकटवर्तीयांची नावं आहेत, त्या ठिकाणी सुद्धा छापेमारी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र त्या गोष्टीला अद्याप तरी दुजोरा मिळालेला नाही आहे, पण मोठ्या प्रमाणात ईडीचं धारसत्र सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. दीपेश, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.